देसाई यांनी सर्व उत्सवाचे नियम शिथिल करून या उत्सवाची शान आणि गणेश भक्तांचा मान हा राखलेला आहे. म्हणूनच हा सगळा जल्लोष दिसतोय. पुन्हा जल्लोष आणि सर्व भाविक एक आनंदामध्ये त्या पद्धतीने आवाज घुमतोय. अशाच पद्धतीने आनंद हा त्यांच्या हृदयात घुमतोय. असाच आनंद कायम हृदयात घुमत राहो आणि गणपतीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हाताने महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्रातील लोकांची सेवा आणि महाराष्ट्रातील लोकांना मान सन्मान द्यायचं काम घडो एवढीच गणेशजीने प्रार्थना. या ठिकाणी या उत्सवाची शान गणेश भक्तांचा मान या दृष्टिकोनातून पवई असेल, छत्रपती शिवाजी महाराज तलाव कुर्ला असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुष्पवृष्टी करण्याचं काम आणि गुलाल उजळण्याचं काम सुरू आहे. गेले अनेक वर्ष या ठिकाणी करत होतो, परंतु मध्ये काही नियम कडक असल्यामुळं हे नियम आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिथिल केलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणेशावरती पुष्पवृष्टी आणि गणेश भक्तांवरती गुलाल उजळला जात आहे. आता उत्सवाची शान गणेश भक्तांचा मान या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी जे वाक्य दिलेलं आहे त्या संपूर्ण शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने उत्सव साजरे करण्यासाठी पवई तलाव असेल या संपूर्ण चांदिवली विधानसभेमध्ये क्रेनच्या माध्यमातून मोठे मोठे जे गणेश मूर्ती येतात त्या सर्व मंडळावरती पुष्पवृष्टी आणि गुलाल उधळला जातोय. हे सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळे हे लाभलेलं आहे. हा उत्सव ही शान महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेले शिथिल नियम आणि त्यांनी केलेलं सहकार्य यातून हे दिसत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.